कसबा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार हेमंत रासने आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतात. भाजपचे काही महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी माझ्या सोबत आहेत. कसब्यामध्ये नेमकं कोण जिंकून येईल असं त्यांना वाटतं, बघूया काय वाटतंय तुम्हाला कसब्यामध्ये कोण जिंकून येईल? अर्थातच आमचे महायुतीचे उमेदवार हेमंत भाऊ रासने. का म्हणजे कामच तेवढं झालेलं आहे, काम झालेलं आहे, नागरिकांचा आशीर्वाद त्यांच्या बरोबर आहे, त्यामुळे ते नक्कीच चांगले मताधिक्याने निवडून येतील. काय काय कामं केली त्यांनी? सर्व कामं म्हणजे केंद्र सरकारची तर कामं आहेत, योजना आहेत, राज्य सरकारच्या योजना आहेत, आणि कसबा मतदारसंघातले जुन्या वाड्यांचे प्रश्न असतील आपले मतदार सोडवलेले आहेत, आणि हे नागरिकच सांगतील आमचे प्रश्न सोडवलेले आहेत, आणि जी नागरिकांच्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा सातत्याने त्यांनी प्रयत्न केलेला आहे. काही गोष्टी अडचणीच्या असतात तरी त्याचा पाठपुरावा करून सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. लोकांच्या भेटीगाठी चालू आहे, सगळ्या व्यवस्थित चालू आहे, ते सर्व चालू आहे. सर्वांचे आशीर्वाद हेमंत भाऊंच्या बरोबर आहेत, त्यामुळे हेमंत भाऊ नक्कीच निवडून येतील, आमचे महायुतीचे उमेदवार नक्कीच निवडून येतील. काय सांगाल भाऊ, आज हेमंत रासने भाऊ अर्ज भरतात? आज जी कसब्याच्या सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की लवकरात लवकर उमेदवार जाहीर व्हावा, आणि जी सल आमच्या मनात होती गेले 1-8 महिने वर्षभर, ती काढण्याची संधी पार्टीने आम्हाला सगळ्यांना दिली आहे. निश्चितपणे कमळ हाच उमेदवार आहे हे आधीच आमच्या सगळ्या टीमने ठरवलं होतं, त्यामुळं हेमंतजींचा विजय हा निश्चित आहे. अनेक वर्ष आदरणीय बापटसाहेब असतील आणि अनेक कार्यकर्ते त्यांनी हया तिथं घालवली संघटना उभी करायला, एक स्ट्रक्चर उभे करायला. माझ्यासारख्या अनेक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना सभागृह नेतापर्यंत नेलं या संघटनेच नेले, त्यामुळे आता ही वेळ असते की संघटनेचं उतराई व्हायची ही वेळ असते. ती वेळ आहे, आम्ही सर्वजण निश्चितपणे परिश्रम करणार आहोत, मेहनत करणार आहोत, आणि कसब्याचा आमचा पालेकिल्ला आम्ही परत मिळवणार आहोत, विजय मिळवणार आहोत नक्की. काय सांगाल तुम्ही? पोटनिवडणुकीत पराजय झाल्यानंतर सतत लोकांच्या संपर्कात राहून लोकांची दैनंदिन काम म्हणजे ड्रेनेज लाईन असेल, वॉटर लाईन असेल, पाण्याचा प्रश्न असेल, जुन्या वाड्यांचा प्रश्न असेल, अशा सर्व प्रश्नांना काय एकत्रितरित्या महायुतीचे जे उमेदवार आहेत ते हेमंत रासने यांनी कार्यकर्त्याच्या माध्यमातून त्या सर्व प्रश्नांना सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि गेली 18 महिने सतत नागरिकांशी संपर्कात असणारा, रस्त्यावर टेबल खुर्ची टाकून जनतेचे प्रश्न समजावून घेणारा असा आमचा नेता हेमंत रासने हे उमेदवार आहेत, त्यामुळे नक्कीच महायुतीचा या ठिकाणी विजय होईल. आणि त्याच्या उलट जे या मतदारसंघामध्ये आमदार होते ते निवडून आल्यानंतर त्यांनी नागरिकांशी न कुठला संपर्क साधला, ना कुठले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळं आधी त्याच्या वर्सेस आमचे जे उमेदवार आहेत ते सतत नागरिकांशी संपर्क ठेवणारे, संघटनेला बरोबर घेऊन चालणारे असे उमेदवार आहेत, त्यामुळे आमचा विजय हा नक्की आहे. सर्वप्रथम गणेश मंडळाचा एक सामान्य कार्यकर्ता ते आज होणारा आपला भावी आमदार याच्याकरता मी त्यांना शुभेच्छा देईल. 100% तेच निवडून येणार यात काही वादच नाहीये. त्यांनी केलेलं काम गेले 1.5 वर्ष झाले, ते ज्या पद्धतीने 7 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत काम करत असतात, ज्या नागरिकांच्या समस्या ज्यांना बरेच वर्ष वाचा फुटली नव्हती आणि त्याला मार्ग मिळाला नव्हता, तो त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून मग तो जुन्या वाड्यांचा असेल, पाईपलाईनचा असेल, इव्हन म्हणजे ज्यावेळी ते साई समितीचे अध्यक्ष होते त्यावेळी पण त्यांनी केलेली कामं ही खरंच म्हणजे अतुलनीय होती. आणि केंद्र सरकारच्या योजना असो, राज्य सरकारच्या योजना असो, त्या आपल्या सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचं, आपल्यासारख्या सर्व नागरिकांना मिळवण्याचं जे काम त्यांनी केलेलं आहे याच्यातच त्यांचा विजय आहे, आणि ते 100% निवडून येते. केंद्राचे काम, महाराष्ट्र शासनाचे काम, आज लाडक्या बहिणीसारखा एक चांगला उपक्रम लाडक्या बहिणीसाठी आणलेला आहे, तो आज घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम हेमंत भाऊ रासने, भारतीय जनता पार्टी, आमच्या अख्ख्या कार्यकर्त्यांनी ते पोहोचवलेले. त्यातनं पोटनिवडणुकीमध्ये जे झालेले हार, ती लागलेली आम्हाला एक जखम आहे, ती जखम भरून काढायची आहे. भारतीय जनता पार्टीचा आणि बापट साहेबांचा मुक्त राहीचा बालकिल्ला जो आहे तो परत
विजय विजय करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतात, तो विजय करायचा नक्कीच. तर 18 महिन्यापूर्वी पोटनिवडणूक मतदार संघाची झाली होती, इथे गंगेकर विजय झाले होते, तेव्हा हेमंत रास्ते यांना मोठा मताने म्हणूयात की पराजयाला सामना करावा लागला होता. पण आता परत या मतदारसंघातून गंगेकर विरुद्ध रास्ते अशी लढत आपल्याला बघायला मिळणार आहे.